भविष्य ऑब्विस्ली सामाजिक काम वेगळा आहे, राजकीय भूमिका वेगळा आहे. मला असं वाटतं राजकीय भूमिका अनेक वेळा मी आधी आपल्याला स्पष्टपणे बोललेली आहे की आमच्या राजकीय भूमिका ह्या वेगळ्या आहेत आणि राजकीय भूमिका एका जागेवर आणि स्वतःची कुटुंबाच्या जबाबदाऱ्या एका जागेवर. अनेक वर्ष ही एन डी पाटील आणि आदरणीय पवारसाहेब, एन डी पाटील एका वेगळ्या विचाराच्या पक्षावर काम करत होते आणि आदरणीय पवारसाहेब काँग्रेस विचारात काम करत होते, तरी आमची घरातली नाती ह्याच्यात आम्ही कधीच कटुता आणली नाही आणि ह्यालाच वैचारिक प्रगल्भता म्हणतात. मला असं वाटतं की तो हा जे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार आहे त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. तारीख आणि निर्णय हा त्यांचा होता आणि आमची भूमिका तर आहेच की आरक्षणाचा मुद्दा हा भारतीय जनता पक्षाने त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये अनेक वेळा आणि माननीय देवेंद्र फडणवीस जी ह्याच लोकसभा मतदारसंघात येऊन अनेक वेळा बोललेले आहेत. मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, लिंगायत समाज असेल, मुस्लिम समाज, या सगळ्यांच्या आरक्षणाबद्दल आमची चर्चेला कधीही बसायला तयारी आणि आमचं समर्थनच आहे. पण सत्तेमध्ये असलेलं हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार यांनी फसवा फसवी आणि जुमलेबाजी बंद करावी. जनांगे पाटलांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या संविधानाला धरून नाहीत अशा पद्धतीचं विजय वडेट्टीवारांचं म्हणणं आहे, कारण ज्या काही मागण्या करतात कायद्याच्या. पण या ट्रिपल इंजिन खोके सरकारने सांगितलं होतं 40 दिवसात मार्ग काढतो, कदाचित त्यांच्याकडे मार्ग असेल. लोकशाही आहे, त्यांच्या काही मागण्या आहेत आणि याची पूर्ण नैतिक जबाबदारी आज असलेल्या सरकारवर आहे. त्याच्यामुळे ट्रिपल इंजिन सरकारनी निर्णय खोके सरकारने घ्यायचा पाहिजे की काय करायचं. त्यांनीच हा 40 दिवसाचा त्यांना सोल्युशन दिलं होतं, तर बघू या 40 दिवसावर काय होतं. आहे मराठ्यांना आरक्षण मिळवत असेल तर केंद्रात घटना दुरुस्ती करावी लागेल, त्याशिवाय ते होणार नाही, हे अगदी काळ्या दगडावरची रेख आहे. मग केंद्रात भाजपचं सरकार आहे, आता राज्यात महायुती सरकार आहे, मग मार्ग का निघत नाही. अरे भ्रष्ट जुमला पार्टी आहे ही भारतीय जनता पार्टी, म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी आहे. ते भ्रष्ट आहेत आणि ते जुमलेबाज आहेत, त्याच्यामुळे आम्हाला काय आश्चर्य वाटत नाही. महाराष्ट्रात एक बोलतात आणि दिल्लीत वेगळं बोलतात. त्यांचे लोक आरक्षणाबद्दल महाराष्ट्रात काय लाईन घेतात आणि पार्लमेंटमध्ये काय लाईन घेतात हे सगळं सगळ्यांनाच माहिती आहे. दूध का दूध और पाणी का पाणी सबको पता आहे, ऑन रेकॉर्ड आहे. मग 40 दिवसाचं काय झालं, आणखीन एक जुमला. 40 दिवसाचा जो पहिला टाईम लिमिट घेतली होती ती कशासाठी घेतली, याचा अर्थ मान्य आपल्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मायबाप जनतेची आणखीन एक फसवणूक. मला काय आश्चर्य वाटत नाही या जुमलेबाद सरकारकडून, अपेक्षा काय करणार आपण. काही पुणे नाशिक पाठोपाठ आता संभाजीनगरमध्ये देखील 500 कोटींचं ड्रग सापडत आहे, कुठेतरी महाराष्ट्र पंजाबच्या मार्गावर चाललंय का. जसं राऊतसाहेब म्हणतात उडता महाराष्ट्र, गृहमंत्री काय करतायत. गृहमंत्री मागच्या आठवड्यात म्हणले होते की आम्ही नावं सांगणार. मी गृहमंत्र्यांना विनम्र विनंती करते की तुम्ही ड्रग्सच्या विरोधात तो एक्सपोजे करा, आम्ही पूर्ण ताकदीने तुम्हाला सहकार्य करू. हा राजकीय विषय नाही, हा एक सामाजिक विषय. महाराष्ट्रातली मुलं नवीन पिढीच्या त्यांच्यासाठी ही लढाई आपण सगळ्यांनी एकत्रपणे लढली पाहिजे आणि जी नावं देवेंद्रजी घेणार होती तिने कृपा करून घ्यावी आणि ते ड्रगचं काय जे नेक्सस ते बोलवत ते मागच्या आठवड्यात ते एक्सपोज करावं. काही आपलं स्टेज शैक्षणिक होता, सगळे एकत्र दिसले, राजकीय स्टेजवर पुन्हा अशी दृश्य पाहायला मिळणार आहे का महाराष्ट्रात. आता राजकीय दृष्टी म्हणजे राजकीय म्हणजे तुम्ही कशाला राजकीय म्हणता आणि कशाला सामाजिक म्हणता हे ह्याच्यात कम्प्लीट क्लॅरिटी आमच्या मनात आहे. जी चर्चा होती की एक पवार कुटुंबियांमध्ये दुरावा निर्माण झालेला आहे, तो दुरावा आज संपलाय का. मी तुम्हाला सांगू, वैचारिक प्रगल्भता ही एका वयाच्या टप्प्यानंतर प्रत्येकालाच आली आहे, ती जबाबदारीने आणि वय केस नुसते असेच पांढरे होत नाही, तो काहीतरी अनुभव असतात ना, काही जबाबदाऱ्या असतात की नाही प्रत्येक व्यक्तीला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.